हॅलो फ्रेंड्स, लेट्स बेक इट चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण रेनबो थीमचा बर्थडे केक बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या नवीन रेसिपीला. तर रेनबो केक साठी आपण व्हॅनिलाचं जे प्रीमिक्स आहे तर ते यूज करणार आहोत. व्हॅनिलाचं प्रीमिक्स ह्यासाठी यूज करणार आहोत की हे व्हाईट कलर मध्ये येतं आणि ह्यामध्ये आपण वेगवेगळे कलर ऍड करून आपला रेनबोचा केक जो आहे तो तयार करू शकतो. तर आपल्याला इथे आयसिंग आणि बॅटर साठी जेल कलर यूज करायचे आहेत. इथे दोन प्रकारचे आहेत, एक जेल कलर आहे आणि हा लिक्विड कलर आहे. तर लिक्विड कलर हे थोडेसे पातळ मध्ये असतात आणि हे थोडेसे ह्याची कन्सिस्टन्सी जी आहे ती थोडी घट्ट असते, जेणेकरून आपली जी आयसिंग आहे तर ती पातळ होत नाही, व्यवस्थित राहते. तर इथे आपण कलर बद्दल थोडस थोडी माहिती घेऊयात. तर हा जो आहे तर तो जेल कलर आहे आणि हा दुसरा जो आहे आपला तर तो लिक्विड कलर आहे. तर तुम्ही बघू शकता त्याचा फ्लो जो आहे तर हे जास्त पातळ असतात, त्याच्यामुळे मेन कारण जे आहे कलर आयसिंग जी असते आपली तर ती ह्या कारणामुळे पातळ होते आपली. जर जेल कलर जर वापरले तर आहे तशी कन्सिस्टन्सी राहते आपल्या कलरची. तर इथे आपण व्हॅनिला प्रीमिक्स जे आहे तर ते 100 ग्रॅम मी टाकून घेते. मला जो केक आहे तर तो 1 किलोचा करायचा आहे, तर त्यासाठी 100 ग्रॅम इतका आपल्याला प्रीमिक्स लागणार आहे. तुम्हाला जसं लेअरिंग करायचं आहे तर त्यावेळेस तुम्ही ही प्रीमिक्स जास्त आणि कमी करू शकता, पण एवढंच लक्षात ठेवायचं आपल्या ज्या लेअरिंग आहेत तर त्या सारख्या प्रमाणात येण्यासाठी जेवढं तुम्ही फर्स्ट लेअरला पहिल्या लेअरला जेवढी प्रीमिक्स घ्याल तेवढंच आपल्याला बाकीच्या लेअरसाठी पण तेवढ्याच प्रमाणात प्रीमिक्स घ्यायचं आहे. तर इथे आपण हव्या त्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ह्यात आपल्याला एक छोटा स्पून TSP 1 TSP आपल्याला तुमच्याकडे जो आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे. व्हॅनिला असेल तर व्हॅनिला, चॉकलेट असेल तर चॉकलेट. तर मी हा मिक्स फ्रूटचा जो आहे तर तो टाकून घेतलेला आहे इसेन्स. तर ह्यामध्ये तुम्हाला ऑइल जर घालायचं असेल तर 1 TSP घालू शकता, पण प्रीमिक्स ही गोष्ट अशी आहे की त्यामध्ये आपल्याला काहीही घालायची गरज पडत नाही. आपण पहिल्या पार्ट मध्ये ऑइल टाकलेलं आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ते टाकू शकता. तर हे आपल्याला योग्य त्या कन्सिस्टन्सी मध्ये पाणी ऍड करून हे करायचं आहे. तर साधारण पाणी आपण जेवढं प्रीमिक्स घेतलेलं आहे त्याच्या अर्ध्यापर्यंत लागतं, पण डिपेंड आहे की तुम्ही कोणत्या कंपनीची पावडर यूज करता. तर ह्यामध्ये आता आपल्याला कलर ऍड करून घ्यायचा. तर इथे मी ब्ल्यू कलर जो आहे तर त्याचा एक ड्रॉप टाकून घेते. जेल कलर जे आहेत तर ते जास्त प्रमाणात टाकायची गरज लागत नाही, तर छान कलर येतो एका ड्रॉपने सुद्धा. आणि लिक्विड कलर जे आहे तर त्याला तुम्हाला खूप सारा कलर टाकावा लागतो, ते आपले वेस्ट पण जातात आणि तेवढा कलर जे आहेत शेड आपल्याला जेवढे डार्क हवेत तर तेवढा येतही नाही. तर आपली बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे तर ती अशी हवी त्या आपल्याला. ह्यात तुम्ही कलर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे शेड हवे आहेत तर त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी हे बेक होण्यासाठी 20 ते 25 मिनिटं ओव्हन मध्ये ठेवणार आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला बाकीचे कलरही तयार करून घ्यायचे. तर मी ह्यामध्ये येल्लो, ग्रीन, रेड, पर्पल असे कलर तयार करून घेणार आहे. तर मी हे बेक होण्यासाठी गॅसवर 20 ते 25 मिनिट ठेवणार आहे आणि ज्यांना ओव्हन मध्ये बेक करायचं आहे तर त्यांनी 180 डिग्री सेल्सिअसवर कन्व्हेक्शन मोडवर 10 मिनिट प्रीहीट करायचं आहे आणि 20 ते 25 मिनिट बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि जे गॅसवर बेक करणार आहेत तर त्यांनी एकदम लो फ्लेमवर आपला जो बॅटर आहे तर ते बेक करून घ्यायचं आहे. तर आपले बेस हे बेक झालेले आहेत. तर मी हे शेड घेतलेले आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेडमध्ये चेंजेस करू शकता. तर आपले जे हे बेस आहेत तर ते सोप करण्यासाठी आपल्याला शुगर सिरप हवंय. तर शुगर सिरप अर्धवाटी घेतलेला आहे मी आणि अर्धवाटी पाण्यामध्ये 1 चमचा साखरही आपण विरघळून घेतलेली आहे आणि फ्लेवरसाठी आपण इथे मिक्स फ्रूटचं इसेन्स घालणार आहोत. तर इथे तुम्ही बेसमध्ये जो इसेन्स वापरलेला आहे तर तो तुम्ही वापरायचा आहे, आणि जर तुमच्याकडे इसेन्स अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल. जर डेकोरेट करायला जर तुम्हाला जर टाइम असेल कोणताही केक तर तुमचे जे बेस आहेत तर ते कधी पण एखाद्या स्वच्छ नॅपकिननी किंवा फॉइल पेपरनी किंवा जर तुमच्याकडे क्लीन रॅप असेल तर त्यांनी अशा प्रकारे आपल्याला झाकून ठेवायचे, जेणेकरून ज्या कडा आहेत त्याच्या तर त्या कडक होऊ नयेत म्हणून.
तिथे एका कार्डबोर्डवर जो बेस असतो तर त्याच्यावर आपल्याला थोडीशी आयसिंग जी आहे तर ती लावून घ्यायची आहे. आणि जसे तुम्हाला कलर अरेंज करायचे आहे तर त्या शेड वाईज आपल्याला बेस जे आहे तर ते ठेवत जायचे. तर हा ब्रेड आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचा आहे चांगला. त्याच्या कडा ज्या आहेत तर त्या आधी चांगल्या सोक करायच्यात आपल्याला, जेणेकरून जी कडक झालेली बाजू आहे तर ती थोडी सॉफ्ट होऊन जाईल. तर नंतर आपल्याला आयसिंगची लेअर करायची आहे यावर. तर आयसिंग हे केल्यानंतर, आयसिंगची लेअर केल्यानंतर तुम्हाला जर ह्यावर कोणतं जर सिरप टाकायचं असेल, फ्रूट सिरप वगैरे किंवा चेरी ऍड करायची असेल तर त्या तुम्ही करू शकता. ह्यात चोको चिप्स वगैरे तर तेही ऍड केलं तर छान लागतं. तर नेक्स्ट मी ऑरेंज जो आहे तर तो बेस ठेवून घेते. तर ठेवून घेताना फक्त ज्या साईड आहेत तर त्या एकदा चेक करायच्या की आपल्या ज्या आहेत साईड तर त्या एकावर एक व्यवस्थित आहेत की नाही. तर हा पण ब्रेड जो आहे तर तो आपल्याला शुगर सिरपने सोक करून घ्यायचा आहे. आयसिंग आहे तर ती लावून घ्यायची आहे. तर असेच मी आपले जे बाकीचे आहेत कलर्स तर ते सगळे अरेंज करून घेते. तर आपलं जे हे लेअरिंग आहे तर ते झालेलं आहे. तर आपल्या ज्या एजेस आहेत ह्या साईडच्या तर त्याही आपल्याला आयसिंगने कव्हर करून घ्यायचे आहेत. तर आपल्याला कलरमध्ये पण जे आहेत तर ते साईडचे एजेस तर ते डेकोरेट करायचं आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला जी ही लेअर आहे आयसिंगची ती पातळ द्यायची आहे, थोडीशी थिन करायची आहे आपल्याला. तर हे आपल्याला गॅप जे आहेत तर ते आपल्या ह्या आयसिंगने चांगले फिल करून घ्यायचे आहेत. म्हणजे आपल्याला जे आपण कलर आयसिंग जी करणार आहोत तर ती करायला सोपी जाईल. तर ही साईड फिनिशिंग देण्यासाठी आपण ह्या स्क्रॅपरचा मी वापर करते. तुमच्याकडे जर स्पॅच्युला असतील, अशा प्रकारचे पॅलेट जर असतील तर ते तुम्ही यूज करू शकता. इथे एका बाउलमध्ये मी व्हिपक्रीम घेतलेली आहे. जर व्हिपक्रीम कशी फेटायची आणि ती कशा कन्सिस्टन्सीमध्ये हवी ते तर हे जर तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्यात आपण सगळे डिटेल्स दिलेले आहेत. तर ह्यामध्ये आता आपल्याला जो येल्लो कलर आहे तर तो मी टाकून घेतेय. तर हे आपल्याला शेडिंगमध्ये करायचं आहे. तर वेगवेगळे बाउल घेऊन आपल्याला तिथे कलरिंग करायचं आहे. तर इथे मी जेल कलर यूज करते आपल्या ज्या साईड आहेत तर त्या कलरफुल करण्यासाठी. आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यावर आपल्याला एका पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचं आहे. आणि जर पायपिंग बॅग जर नसतील तुमच्याकडे तर घरच्या कोणत्याही पॉलिथिन स्वच्छ जर असतील तर त्या तुम्ही यूज करू शकता, नाहीतर पुन्हा स्क्रॅपरच्या किंवा पॅलेटच्या सहाय्याने ती लावू शकता. माझा कलर जो आहे तर तो फेटून झालेला आहे. तर इथे एका पायपिंग बॅग भरण्यासाठी ग्लासमध्ये आपल्याला यूज अँड थ्रोची मी पायपिंग बॅग यूज करते. तर ते अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे आहे, जेणेकरून भरायला जे आहे तर ते सोपं जातं आपल्याला. जर तुम्हाला नोझल जर डिझाईनमध्ये जर वापरायचं असेल तरीसुद्धा तुम्ही ह्यात नोझल टाकू शकता, पण आपल्याला सध्या नोझलची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे ही आपल्याला आपली पायपिंग बॅग जी आहे तर ती फिल करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही पायपिंग बॅग आपण फिल करून घेतलेली आहे. तर अशाच प्रकारे मी बाकीच्या कलरच्या सुद्धा पायपिंग बॅग रेडी करून घेते. तर आपले पायपिंग बॅग जे आहेत त्याच्या मी फिल करून घेतलेले आहेत. तर आता डेकोरेटिंगला आपण स्टार्ट करूया. पायपिंग बॅगने आपल्याला अशा प्रकारे कव्हर करून घ्यायचं आहे. तर हे अशा प्रकारेच मी बाकीचे जे आहेत कलर
तर त्यांनी सुद्धा डेकोरेट करून घेते. तर आपल्या केकची जी हाईट आहे तर ती जास्त आहे, त्याच्यामुळे मी या स्केलचा वापर करत आहे फिनिशिंगसाठी. जर तुमची पॅलेट जर हाईटला जर मोठे असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता. तर इथे साईडच्या खालच्या दिशेला आपल्याला मी साखरची जी आहे तर ती डेकोरेशन करून घेते. तुम्ही इथे व्हाईट क्रीम, व्हिपिंग क्रीमची डिझाईन सुद्धा करू शकता. तर आपल्या केकचा जो वरचा टॉप आहे तर तो कव्हर करण्यासाठी मी इथे एक चमचा व्हाईट चॉकलेट घेतलेला आहे आणि ते मेल्ट केल्यानंतर त्यामध्ये एक चमचा दूध ऍड केलेला आहे आणि त्यामध्ये नंतर एक चमचा जेल आहे आपलं न्यूट्रल जेल, तर तेही ऍड केलेलं आहे. तर हे मेल्ट केल्यानंतर आपल्याला वरचा टॉप जो आहे तर तो कव्हर करून घ्यायचा. तर हे जेल जे आहे ते आपल्याला जास्त थंड नको आणि जास्त खूप गरमही नको, तर हे आपल्याला अशा प्रकारे टॉपला टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व दिशेने आपल्याला स्प्रेड करून घ्यायचंय, म्हणजे त्याचे ड्रॉप जे आहेत तर ते खालच्या दिशेने सगळीकडून खालच्या दिशेने येतील. तर हे स्प्रिंकल्स जे आहेत कलर राईस तर ते आपल्याला टाकून घ्यायचे. ह्याऐवजी तुम्ही वेगळं जर तुमच्याकडे जर असतील काही डेकोरेशनचं तर तेही तुम्ही यूज करू शकता. आणि काही सिल्वर बॉल टाकणार आहोत आपण, हे आणखी थोडस गेटअप येईल. तर आपला जो केक आहे तर तो रेडी आहे आणि हे वरचं जे आहे तर ते मी बिस्किटचं केलेलं आहे, सण सूर्य जो दाखवलेला आहे तो बिस्किटला आयसिंगने कव्हर केलेला आहे आणि जो आपला खायचा कलर आहे ब्लॅक कलरचा तर त्यांनी हे डिझाईन करून घेतलेला आहे. तर आपण ह्याचं कटिंग करून बघूयात लेअरिंग कशा आल्यात तर आपल्या केकच्या. तर आपला रेनबो केक जो आहे तर तो बनून तयार आहे. तर हा केक जो आहे तर तो बर्थडेच्या थीमनुसार बनवलेला गेलेला आहे. तर तुम्हीही बर्थडेला मुलांच्या रेनबो केक बनवू शकता, त्याचे जे आतले कलर जे आहेत तर ते छान डिस्प्ले होत आहेत लेअर वाईज. तर हा कट केलेला पीस आहे, यात सुद्धा आपले कलर जे आहेत ते छान डिस्प्ले झालेले आहेत. तर हा मुलांच्या आवडीचा केक रेनबो थीमचा, तर तो तुम्ही नक्की करून बघा घरी, मुलांना नक्की आवडेल. तर अशाच आपल्या वेगवेगळ्या केकच्या थीम्स आणि डिझाईन्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.